शांत संयमी आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पत्नी तसेच खानापूर मतदार संघाच्या लाडक्या काकी स्वर्गीय शोभाताई बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. शोकाकुल मान्य सीताराम लक्ष्मण भुचडे, रेवणसिद्ध, मूळ स्थान रेवानगर, पंचशील नगर, विटा. सौ शोभा बाबर यांचे उद्या रक्षा विसर्जन. खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी सौभाग्यवती शोभा बाबर यांचे काल सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. काल सायंकाळी जीवन प्रबोधनीच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून उद्या सकाळी 9 वाजता रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे. बाबर कुटुंबाच्या आणि बाबर गटातील कार्यकर्त्यांच्या त्या आधारवड होत्या. त्यांच्या जाण्याने बाबर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण मतदारसंघात त्या शोभा काकी म्हणून प्रसिद्ध होत्या. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असते. हा विचार खऱ्या अर्थानं सार्थ ठरवला असेल तर शोभा काकींनीच. 1960 साली सातारा जिल्ह्यातील आर्वी या गावी पोलीस पाटील दत्तात्रय पाटील यांच्या पोटी काकींचा जन्म झाला. 20 मे 1976 आमदार अनिल बाबर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. त्यांच्या खडतर प्रसंगात त्या भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. घरी येणाऱ्या कार्यकर्त्यांना आधार दिला. त्यांना शेतीची आवड होती. घरच्या द्राक्षबागेकडे त्यास लक्ष देत स्वतः शेती करत होत्या. शेतीची कामे स्वतः लक्ष घालून करून घेत होत्या. फक्त गार्डीवासीच नाही तर भाऊंच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखादुःखात त्या सहभागी होत होत्या. विट्याचा राजा गणेशोत्सवात त्या सहभागी असत. त्यांचा हसरा चेहरा बाबर कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आठवत राहील हे मात्र नक्की. बाबर कुटुंबाला आणि त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांना वात्सल्यमूर्ती शोभा काकींची वाटणारी उणीव ही कुणीही भरून काढू शकणार नाही.